विनोदात लोळवून हास्यात घोळवून सुखाचा आण लाय वसा मजेच अस्वल करील गुदगुल्या पुढ्यात त्याच्या बसा गडबड लोळाल पाठीवर पडाल खुर्ची पकडून बसा पुन्हा एकदा खळाळून हसण्यासाठी आणि हसवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. घेऊन आमचा आणि तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचे नाव आहे क्लोजअप हास्य सम्राट. हास्य सम्राट 40 जणांमधून निवडण्यात आले 20 जण आणि त्या 20 जणांमधून आता निवडण्यात येणार आहे एक हास्य सम्राट. जो महाराष्ट्राला खळकळून हसवेल त्यालाच मिळणार ही पदवी. म्हणजेच जे चांगले होते त्यामधून उत्तम निवडलेले आहेत, आता उत्तमामधून सर्वोत्तम निवडायचे आहेत आणि ते निवडण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आपले मान्यवर परीक्षक, नेहमीचे आवडते आपले लाडके मकरंदजी अनासपुरे आणि अशोकजी नायगावकर. आणि आता आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कालच्या एपिसोडमध्ये 3 जण पुढे होते, परंतु आज रिझल्ट लागणार आहे की कुठली व्यक्ती कुठला स्पर्धक जाणार आहे आमच्या फायनल राऊंडमध्ये. आणि त्यासाठी आमच्या 2 मान्यवर परीक्षकांसोबत आम्ही आणखी एक सेलिब्रिटी जज इथे बोलवलेले आहेत. मराठी नाट्य चित्रपट सृष्टी गाजवणारे असे एक कलाकार, अशी एक व्यक्ती, निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता सुद्धा, त्यांच्याबद्दल काय बोलावं. अहो, कुठल्याही व्यक्तीचं वस्त्र हरण ते असं करू शकतात. तुमचे आमचे सगळ्यांचे आवडते बाबूजी आणि मालवणचो हास्य सम्राट येतोय बघा, मच्छिंद्र कांबळी साहेब. तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. धन्यवाद. रडवणं सोपं असतं पण हसवणं खूप कठीण असतं, आणि हसल्यानंतर माणूस जी श्रीमंती देतो ती श्रीमंती खऱ्या अर्थाने तुम्ही लोकांना देताय. आणि अशी ही आमची पिढी, मागची पिढी पुढे येत आहे, तर त्यांना प्रोत्साहन देणं माझं काम आहे. आणि त्या दृष्टिकोनात मी हा रोज कार्यक्रम बघतो. हे मान्यवर या ठिकाणी परीक्षक बसलेले आहेत, त्यांचं पण मी कौतुक करतो, कारण एवढं सहन करणं काहीचं काम नाही आहे. माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद या दोघांचे तर आहेच आणि तुमचेही पाहिजेत. धन्यवाद. आणि तुम्हाला आपले मान्यवर परीक्षक स्थानापन्न झालेले आहेत. आता मी बोलवतो आजच्या आपल्या पहिल्या स्पर्धकाला, किशोर बळी याला. आता जरा आपण सेमीफायनल मध्ये आलेलो आहोत, त्यामुळे जरा आणखी अवघड प्रकरण झालेलं आहे. असं आहे ते प्रकरण की आता यांना एक प्रॉपर्टी देतील परीक्षक, आपले मान्यवर परीक्षक. त्या वस्तूकडे पाहून त्यांना काय वाटतं, कुठला विनोद किंवा कुठला प्रसंग त्यांना खुलवता येतो, तो त्यांनी खुलवायचा आहे आणि आमच्या परीक्षकांसमोर सादर करायचा आहे. आणि त्यावर आधारित गुण असतील. अट एवढीच आहे की हसवायला पाहिजे तुम्ही आम्हाला, बस एवढीच एक अट आहे. पाहूया तुला काय माहित आहे. वा, याला मिळालेला आहे वजन काटा. हां, तुला शुभेच्छा मित्रा. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. तर कसं आहे की ते वजन काटा ते पाहिला आणि मला पहिल्यांदा तर हसाले झालं. काऊन की आमच्या एक तर विदर्भाचा माणूस कसा आहे, कुठं काय कसा बोलीन याचं काहीच गेसिंग नाही. त्याच्यानं मग इतक्या गमती जमती आमच्या इकडे घडतात. काय झालं माहीत आहे का, एक माणूस होता ते काटा आहे असा वजन काटा, त्याच्यावर असा वजन करायला उभा राहिला, एवढा बंबुऱ्या होता तो जाळाचा जाळा. आणि त्याच्यावर जसा उभा राहिला आता खाली त्याची ढेबरी अशी पुढे येईल, ते खाली काही त्याला दिसेच नाही, म्हणजे वजन किती आहे खाली दिसेच नाही. मग त्यानं तो पिच्चा सोडून दिला. मग तो त्या दुसऱ्या कॉम्प्युटराईज मशीनवर गेला, त्याने 1 रुपया टाकला आणि तिकून एक चिठ्ठी बाहेर आली, त्याच्यावर लिहिलं होतं, एका वेळेस एकाच व्यक्तीने उभे राहावे. आणि मग भाऊ दुसऱ्यांदा मायासारखा एकदम बारीक चिरीक माणूस, म्हणजे समजा आता मी आहो, आता मी असा उभा राहिलो त्याच्यावर आणि 1 रुपया टाकला तर तिकून चिठ्ठी आली बाहेर, त्याच्यावर लिहिलं होतं, आधी उभे तर राहा. तर अशी गोट होती. एक जण मला चांगला जाळाजुळा माणूस मला म्हणे कळला, किशोर म्हटलं काय, म्हणे तू या इकडे पाहिलं की असं वाटतं म्हणे जसा हिंदुस्थानात दुष्काळ पडला म्हणे, म्हणजे दुष्काळ. तर म्या म्हटलं बा तुमच्या इकडे पाहिलं की समजते दुष्काळ काऊन पडला असं. नायगावकर साहेब, तुमच्या कवितेत माणसाच्या जीवनावर बारीक विनोद आहे आणि माझ्या कवितेत
बारीक माणसाच्या जीवनावर विनोद आहे. तुम्ही कविता ऐकवतो, कवितेचं शीर्षक आहे बारीक चिरीक. भुर्र जाईन उळू ना कोणी मारू नका फुक, अन मी माणूसच तसा बारीक चिरीक. भुर्र जाईन उळू ना कोणी मारू नका फुक, मी माणूसच तसा बारीक चिरीक. पहिल्या वर्गात होतो तवा चौथ्या वर्गात घुसलो, अन पट्टी गुंडायली होती त्यात लपून बसलो. त्यावर बसला एक जाळ्या त्यानं भार दिला पुरा, अन सांगा किती झाला अशीन माया हड्डईचा चुरा. अन कसा वाचलो त्यातून माया मलेच ठाऊक, अन मी माणूसच तसा बारीक चिरीक. गिल्ली दांडू खेळायची तर मले भल्ली वाटे भीती, दांडू समजू नये का मले धरलो होत हाती. अन असा हानला हो टोला दूर दूर अभायात, गिल्ली होती जाग्यावर अन चड्डी त्याच्याच हातात. अन गिल्ली दांडू खेळायची मी डबल नाही केली चूक, अन मी माणूसच तसा बारीक चिरीक. मोठा झालो काले जात गेलो तरी तसा दिसो, मोठा झालो काले जात गेलो तरी तसा दिसो. कांबळी साहेब कोणा लेना दिसो पण मी काले जात असो. लग्नासाठी माया फोटो जवा पोरीच्या बापाले धाडला, तर तिचा बाप म्हणे ह्याचा एक्सरे कायले काढला. अन मोठ्या मुश्किलनं भाऊ जवा माया लगन जुटलं, मोठ्या मुश्किलनं भाऊ जवा माया लगन जुटलं, अन भूकंप झाला की कसं वाटते तसं मले वाटलं. मी सायकली सारखा अन माई बायको टरक. धन्यवाद. मी माणूसच तसा बारीक चिरीक. थँक यू. कसं काय वाटलं बाबूजी? विविधता आहे ती बघून आनंद वाटला. आणि सगळ्यात मला भाषेचा लहेजा आवडला. धन्यवाद. आता बाबूजी बघूया बाबूजी किती गुण देत आहेत तुला. 32 पर्यंत गुण दिलेले आहेत तुला. वा, थँक्यू. आता मकरंदजी अनासपुरे खो खो पर्यंत गुण मकरंदजी दिलेले आहेत. बर, वा. आणि आता नायगावकर काका गुण देणार आहेत. खो खो पर्यंत गुण दिलेले आहेत. धन्यवाद. आता आपण बोलूया आपल्या पुढच्या स्पर्धकाला. आपले येत आहेत मिर्झा एक्सप्रेस उर्फ मिर्झा बेग साहेब. काय आता वस्तू मिळते तुम्हाला बघायला पाहिजे बरं का. आधीच वा सेंचुरी झाली आधी त्यांची. मला शुभेच्छा खूप खूप. हे मी घेऊन जातो. ठीक आहे. तर मला बॅट दिली, परंतु मी माझ्या तारुण्यात खूप क्रिकेट खेळलो. प्रत्येक चेंडूवर मी छक्के मारायचो. तर क्रिकेटचं कसं, ज्याला समजते तूही खेळते, ज्याला समजत नाही तूही खेळते. ज्याला समजते तूही पाहते, ज्याला समजत नाही तूही पाहते. एका मंत्र्यानं वन डेचं उद्घाटन केलं, 10 मिनिटं भाषण दिलं आणि खाली बसल्यावर बाजूवाल्याला विचारलं हा वन डे किती दिवसाचा आहे म्हणे. एकदा राज्यसभा विरुद्ध लोकसभा अशी एक शो मॅच होती. मग एक मंत्री बॅटिंग करून राहिले आणि एक खासदार चेंडू टाकून राहिले, म्हणजे बॉलिंग करून राहिले. त्या खासदारानं चेंडू टाकला, एकदम एम्पायरनं असा हात केला म्हणजे नो बॉल. या मंत्र्यानं बॅट उचलली, खांद्यावर ठेवली हनुमानाच्या गदेसारखी आणि बॅक टू पॅवेलियन. एका फिल्डरनं विचारलं म्हणे साहेब काय त्रास आहे तुम्हाला, अरे तो म्हणते म्हणे नो बॉल, आता चेंडूच नाही तर का दगडा संघ खेळता का म्हणे लोक. म्हणजे हे असा प्रकार आहे क्रिकेटचा. काही प्लेयर खराब खेळतात मग त्यांना टीममधून काढल्या जाते. असा एक प्लेयर होता अझरुद्दीन, तो खराब खेळला त्याला टीममधून काढून दिलं. मग तो घराच्या बाहेर जायचा नाही, तो बाहेर गेला तर लोक त्याला गोटे मारायचे. मग त्याच्या घरी पाहुणे आले, त्यानं बुरखा घातला, हातात झोरा घेतला, मार्केटिंग केलं, त्याला कोणीच नाही ओळखलं. मग तो झोरा घेऊन बाहेर म्हणजे घराकडे परतला, दुसरा बुरखा समोरून आला. जवळ आल्यावर म्हणे कसं काय म्हणे अझरुद्दीन, हा म्हणे बाई तुझे डोळे होय का एक्सरे होय म्हणे, तो आम्हाला कसं ओळखलं. तर त्यानं आपला बुरखा वर केला, मी नयन मोंगिया होय म्हणे भाऊ. माझ्या घरासमोर जो दाजी राहते बाजीराव दाजी, त्याच्यासारखा क्रिकेट पाहणारा तर मी जन्मात नाही पाहिला.
माझ्या घरी येते तो, मी त्याला क्रिकेट लावून देतो टीव्हीवर, तो पाहत बसते. जरा जळाजुळा माणूस आहे आपल्या मच्छिंद्र कांबळी साहेबांपेक्षाही मोठा. आणि क्रिकेट पाहताना दणादण उड्या मारते त्या फरशीवर. त्या फरशीची धुम्मत झाली, चार बोटं गड्डा पडला फरशीले. मी माझ्या घरच्या मांजरीले दूध वाटीत नाही टाकत, त्या गड्ड्यातच टाकून देतो. आणि मले तो गड्डा धुवा नाही लागत ना पुसा नाही लागत. एक डाव दाजी त्याच्यात येऊन बसला आणि त्यानं दोन तीन ओव्हर मॅच पाहिली का तो गड्डा धुई धायन पुसपास आपोआपच होऊन जात. एक डाव तर तुम्हाला सांगतो, सचिन तेंडुलकर बॅटिंग करून राहिला, आम्ही टी व्हीवर पाहून राहिलो. आणि एक दक्षिण आफ्रिकाचा बॉलर चेंडू टाकून राहिला, त्यानं चेंडू टाकला का हा चौका मारे, त्यानं चेंडू टाकला का हा छक्का मारे, त्यानं चेंडू टाकला का चौका छक्काच मारे. आणि आमचा दाजी उठून उभा आहे, अरे बापरे काय बॉलर आहे, अरे बापरे काय बॉलर आहे. मला तू चौका मारते छक्का मारते आणि दाजी म्हणते काय बॉलर आहे. मला दाजी तुमचं म्हणणं काय, काय म्हणे डॉक्टर साहेब जन्म चालला म्हणे क्रिकेट पाहू पाहू, असा बॉलर नाही पाहिला म्हणे. तो बॅट्समन इकडं बॅट कर तिकडं बॅट कर लय हुकवण्याचा प्रयत्न करते म्हणे, पण हा बरोबर त्याच्या बॅटवर चेंडू मारतेच म्हणे का. असं क्रिकेटचं वातावरण होतं. आणि एक इन्स्पेक्टर शाळा तपासायला गेला, एका वर्गात गेला, एका मुलाला प्रश्न विचारला, त्याला उत्तर आलं नाही. हा साहेब म्हणे पाय म्हणे तू अभ्यास करून येत जा नाही तर मी तुला शाळेतून काढून टाकेन. तो विद्यार्थी म्हणे साहेब मी काही खरा विद्यार्थी नाही, खरा विद्यार्थी जो आहे विजय तो घरी मॅच पाहून राहिला, मी त्याच्या जागेवर आलो म्हणे आज. मग साहेबाला मोठं नवल वाटलं, त्यानं मास्तरला बोलावलं, तुम्ही शाळा शिकवता का माशा मारता म्हणे, पोट्ट बदललं तुम्हाला माहीत नाही, आम्ही ताप गेला आणि शाहरुख येऊन बसला तुम्हाला पता नाही म्हणे, करू का म्हणे डिसमिस. मास्तर म्हणे मले आणि विनाकारण, अरे मी काही खरा मास्तर होय का म्हणे साहेब, खरा मास्तर तर घरी मॅच पाहून राहिला म्हणे, मी त्या जागेवर आलो म्हणे. मग साहेब गेला हेडमास्तर पाशी म्हणे तुम्ही सस्पेंड म्हणे आजपासून. तर म्हणे मी आणि विनाकारण, अरे पोरग बदललं मास्तर बदलला आणि तुम्हाला माहीत नाही, अरे मी काही खरा हेडमास्तर होय का म्हणे साहेब, खरा हेडमास्तर तर घरी मॅच पाहून राहिला. साहेब म्हणे बरं झालं म्हणे, खरा साहेब शाळा तपासायला नाही आला, नाही तर तुमचा जांगळ गुत्ता झाला असता म्हणे. तर पहा साहेब क्रिकेटबद्दल भरपूर बोलण्यासारखं आहे, फक्त एक चार ओळी सचिन तेंडुलकरवर मी लिहिलेल्या आहे, मला आवडणारा तो खेळाडू आहे. तर त्या चार ओळी अशा की असं वाटते कमरेपासून तुझ्यासमोर वाकाव, असं वाटते कमरेपासून तुझ्यासमोर वाकाव, सारा भारत तुझ्याहून ओवाळून टाकाव, मले नाही माहीत तू बहुजन का बामन, पण तिन्ही लोक व्यापणारा तू बटू वामन, पण तिन्ही लोक व्यापणारा तू बटू. कसं काय वाटलं आमचा झांगडगुत्ता? चांगल्या प्रकारचा होता. म्हणजे क्रिकेटवर बोलता बोलता तुम्ही जी कविता केली ती सुद्धा मला खूप आवडली. आता बघूया तुम्हाला गुण किती मिळत आहेत. आधी बाबूजी गुण देतील. खो खो पर्यंत गुण दिलेले बाबूजींनी, वा आभारी. आता मकरंदजी अनासपुरे गुण देत आहेत. खो खो पर्यंत गुण दिलेले मकरंदनी सुद्धा, आभारी. आता नायगावकर काका गुण मला द्यायचे ना, असं काय आभारी. खो 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 आणि खो खो मिळालं तुम्हाला. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये एक टी ब्रेक असतो लंच ब्रेक असतो, त्याचप्रमाणे आमच्याकडे सुद्धा आहे की हास्य विश्रांती घ्या की.